नमस्कार, तुमचं नाव सांगा। माझं नाव ज्ञानेश्वर राजाराम खैरनार, राहणार वडगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक। ही तुमची बैलजोडी आहे का? हो भाऊ, तुम्ही आज शेतात काय काम करताय? आज शेतात बेला पाडायचं काम चालू आहे। बेला पाडायचं काम चालू आहे का? या शेतामध्ये काय टाकलं होतं अगोदर? बाजरीचं पीक घेतलं होतं। बाजरीचं पीक होतं। ही जोडी तुम्ही कधी घेतली होती? ही जोडी मी जवळजवळ हा एक बैल 7-8 वर्षापूर्वी घेतलेला होता। त्याच्याबरोबर हा आता भाच्याची जोडी, भाच्याचा बैल येतो गोरा, तो आता चालू केलाय मी 4-5 महिन्यापूर्वी। त्याला शिकवायचंच काम चालू आहे आता। या बैलाला आता शिकवायचं काम चालू आहे? शिकवायचंच काम चालू आहे। लोखंडाला चालतो का बैल? नाही, अजून नाही, अजून तरी झोपला नाही तो। एकदम व्यवस्थित चालता हा। पूर्ण झालेला आहे हा, 4 दात आहे तिकडचा, पूर्ण झालेला आहे, पूर्ण झालेला आहे हा, 4 दात आहे। तुम्हाला खिल्लार बैलच का आवडतात? खिल्लार बैल आपल्याला आवडच आहे त्याच्यातली। खिल्लार बैलांची काम व्यवस्थित, सगळं गरीब बैल आहे। पहिल्यापासून तुम्ही खिल्लारच जोडे वापरता का? हो। माझ्याकडे हा पहिला एकच बैल होता, याच्याबरोबरची जोड म्हणजे जवळजवळ बैल तो खराबच झाला होता माझ्याकडून। तर हा माझा भाच्याचा बैल आहे, मावाडीचा, देवळा तालुक्यातील मावाडी गाव आहे, त्याच्यातला मावाडीचा बैल आहे हा, म्हणजे गोरा आहे तो। त्यांच्या घरच्या गाईचा गोरा होता तो, तर त्यांनी मला पाठवला तो इकडं, कारण माझ्या भाच्याचं नाव दीपक सतीश बागुल मावाडीचं आहे, मग त्यांनी हा मला गोरा दिलेला आहे। तर मी आता याला जोड लावलेली होती या बैलाला, आता सुरू केलेला आहे, म्हणजे त्याला चालूच केलेलं आहे, जवळजवळ शिकवायचा प्रयत्न चालू आहे आपला। आता या नागरची माहिती सांगतील का भाऊ तुम्हाला? हा प्लेटचा नागर आहे, जवळजवळ 12-13 इंची नागर आहे। 12 इंची हा जमिनीत किती जातो? हा जवळजवळ 8-9 इंच 9 इंच जातो हा नागर। मक्की पेरायला चालतो का? हो चालतो, मक्की टाकायला चालतो। आणि ऊस बांधणीसाठी पण चालतो का हा नागर? त्याला हे लावावं लागतं, प्लेट लावावं लागते, परत ऊस बांधणी करायची असेल तर पत्रा वळावा लागतो त्याला। ठीक आहे भाऊ, थोडे बैल चालू बरं। आता हे बैल आता घरात कोणाला पण सोडू देतात का? म्हणजे मारायचा विषयच नाही, लात पण मारत नाही। भाऊ, तुमच्या शेतात कुठले कुठले पीक घेतले जातात? आमच्या शेतात मका, बाजरी, शेवगा, सगळे पिकं होते। हा शेवगा तुमचाच आहे का? हो, रिपेअर केलेला आहे आता। कांदे पण लावता का तुम्ही? हो, कांदे पण येतात। कांद्याच्या रोपाची तयारी चालू आहे आता या शेतात। इथं कांद्याचं रोप टाकायचं आहे? उन्हाळी कांद्याचं रोप ना? उन्हाळी रोप। कोणत्या जातीचं रोप टाकणार आहे तुम्ही? त्याला गजानन सीड्स टाकायचे आहे। गजानन सीड्स? हो। माल चांगला समजतो का त्याचा? हो हो। ठीक आहे भाऊ, धन्यवाद। धन्यवाद। जय जवान जय किसान चॅनलमध्ये मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद।